Hello students, let us continue with SBC, some basic concepts in chemistry. Means the topic is related to mole molarity, and also in addition to that we are going to study equivalent weight normality. Previous video lectures we dealt with mole, what is mole, okay? So 1 mole, 2 mole, half mole, x mole, mole manje kay, number cha bhashemade nahi ka avogadro's number ani quantity. So te sake don lecture tumhi aiklet, revise kelet, to pudh jayacho direct ya lecture madhe ala ta gondhol hot, okay? Molarity, basically molarity, जसं मोल हे काय होतं, मोल माहीत असल्यामुळं थोडक्यात लिहितो बारीक. मोल इज युनिट ऑफ, कशाचं युनिट, युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर, क्वांटिटी ऑफ मॅटर. जसं समजा एक्झाम्पल म्हणून आपण वन मोल NaOH म्हणालो, तर याचा अर्थ त्याच्यामध्ये 1 mole NaOH म्हणजे 6.022 × 10⁻²³, दिस मच नंबर ऑफ NaOH मॉलॅक्युल्स असणार, आणि त्यांचं वजन केलं 1 mole म्हणजे एवढे नंबर ऑफ मॉलॅक्युल्स, म्हणजे 1 mole त्याचं, इफ इट इज वेड तर इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम. सोडियम 23, ऑक्सिजन 16, ॲटॉमिक वेट हायड्रोजन 1, म्हणजे 40 होतात. तर 40 ग्रॅम, म्हणजे 40 ग्रॅम ऑफ NaOH म्हणजे 1 mole, म्हणजेच इट विल हॅव दिस मच नंबर ऑफ मॉलॅक्युल्स, ओके? तर हे मोल इज असं. आणखी दुसरे पण एक्झाम्पल्स घ्या, ओके? पहिल्यांदा ओळखीचे नेहमीचे घ्यायचे, H2SO4, HCl, NaOH वगैरे. गॅस असेल तर समजा एखादा गॅस घेतला आपण, ऑक्सिजन घेतला, तर 1 mole म्हणजे हा नंबर असणारच. त्यानंतर मोलार मास त्याचा 16 + 16, आपण मेजॉरिटी असलेला आयसोटोप फॅक्शन्स निग्लेक्ट करून 32 ग्रॅम ऑक्सिजन घेतला म्हणजे 1 mole घेतला, इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम, कुठलाही सबस्टन्स घेतला तर तो 1 mole. आणि अवोगाड्रोज नंबर, एवढे नंबर ऑफ मॉलेक्युल्स घेतले, एलिमेंट असेल तर ॲटम्स, ओके? तर ते 1 mole. आणि गॅस असेल तर आणखी एक. आणि मग आपण स्टँडर्ड फिक्स केलं कंडिशन्स टेम्परेचर प्रेशरचं, ते आपल्याला कुठल्याही कंडिशन्स टेम्परेचर प्रेशरमध्ये कन्वर्ट करता येईल. 22.4 dm³ म्हणजे लिटर्स, किंवा STPला, ॲट STP. हे सगळं मागचे दोन लेक्चरमध्ये बघितले, थोडक्यात सांगितलं. मोल इज युनिट ऑफ, त्याप्रमाणे हाफ मोल, 1/4 mole, नाही का? हाफ मोल म्हणजे 16 ग्रॅम ऑक्सिजन, म्हणजे STPला 11.2 dm³ होणार, नंबर याच्या अर्धा येणार, 6.022 × 10⁻²³ म्हणजे 3.011 × 10⁻²³. तर हे असं पटकन बोललं तर कळणार, कारण मागचे दोन लेक्चर्स झालेले आहेत, थोडं पुन्हा सांगितलं, असं ते पक्कं करा. मग इकडे या, मोलॅरिटी इट इज युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन, युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन, शॉर्टमध्ये लिहिलं, ओके? युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन. कॉन्सन्ट्रेशनची गंमत म्हणून तुम्हाला सांगतो एक एक्झाम्पल. समजा चहाचा कप असं समजा, ओके? आणि इकडं 100 ml चहा आहे समजा, इथं 1 cup 2 cup असं म्हणतो, आणि इकडं समजा 200 ml चहा आहे, नाही का? पण तू बनवलेल्यातलाच थोडा घेतला आणि एकात 100 ml आणि एकात 200 ml मिलिलिटर घेतला असेल समजा, तर इथं क्वांटिटी शुगरची याच्यापेक्षा अर्धी असणार, साजिक आहे. समजा आपण बनवताना 1 लिटरमध्ये 100 ग्रॅम टाकला असेल, 100 ग्रॅम 1 लिटरमध्ये, म्हणजे 1000 ml, तर 100 ml 10 ग्रॅम येणार शुगर, सुक्रोज, आणि 200 ml 20 ग्रॅम येणार
म्हणजे एवढा चहा पिला तर आपल्या पोटामध्ये 20 ग्राम शुगर जाईल, एवढा पिला तर 10 ग्राम जाईल, पण चव दोन्हीची सेम असणार, टेस्ट विल बी सेम, म्हणजे टेस्ट विल बी सेम. का बरं? कारण का 200 ml 20, याचा अर्थ 100 ml 10, म्हणजे पर एम एल दोघांचं सेम आहे ना. पर एम एल मोजा किंवा पर 10 ml मोजा किंवा पर 100 ml घ्या, पण 100 ml 10 आहेत, इथे 200 ml 20 आहेत, म्हणजेच 100 जर दोन भाग केले तर 10 ग्राम होणार. म्हणजे त्याला काय म्हणायचं, क्वांटिटी इज डिफरंट शुगरची टोटल, बट कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन शॉर्टमध्ये असं लिहितो आपण, कॉन्सन्ट्रेशन इज सेम. तर कॉन्सन्ट्रेशन कन्सेप्ट समजून घ्या. एक्झाम्पल आपण घेऊ काही, मोलॅरिटी. मग मोलॅरिटीला काय, युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. तर मोलॅरिटी मग 1 molar 2 molar, आपण सुरुवातीला सोपं 1 molar वगैरे घेऊ, सोपे नेहमीचे एक्झाम्पल. सवय झाली की मग मोलॅरिटी, मोल युनिट ऑफ क्वांटिटी, आता बघितलं मोलॅरिटी युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. तर मोलॅरिटी म्हणजे एखाद्याला 1 molar कशाला म्हणायचं असं समजलं की मग 2 molar 1/2 molar 1 molar करता येईल. तर एखादं असं सोल्युशन असेल आपल्याकडे की ज्याच्यामध्ये इफ यू फाईंड एक्सपेरिमेंटली किंवा कोणी सांगितलं आम्ही असं बनवलं आहे आणि ते बनवताना मोलच्या भाषेत एक्सप्रेस करताना ते असं झालं की असं जर असेल. मोलॅरिटी ॲक्च्युली नंबर ऑफ मोल्स तो जो कोण ॲड करतो त्याला आपण सॉलिड म्हणायचं, म्हणजे NaOH सॉलिड झाला इथं सोल्युशनमध्ये. शुगर ॲड करतो तर तिथं सॉल्यूट हा शुगर झाला, सॉल्यूट SOLUTE सॉल्यूट. आता इथं वॉटर सॉल्वंट आणि दोन्ही मिळून सोल्युशन. ओके, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट प्रेझेंट इन 1 liter, म्हणजे पर लिटर ऑफ सोल्युशन. मग सोल्युशन बनवताना तुम्ही 200 ml बनवा, 2 liter बनवा, 1 liter बनवा, मॅथमॅटिकली पर लिटर किती येतात. जसं इथं आपण सांगितलं, तुम्ही इथं 200 ml चहा दिला आहे का 100 ml दिला आहे, पण या 200 ml 50 ml काढून ठेवतो. तर क्वांटिटी ऑफ शुगर इज डिफरंट, पण तिघांनाही टेस्ट सेम लागणार. त्याचे कारण का, कॉन्सन्ट्रेशन इज सेम. असं सोपं एक्झाम्पल डोळ्यासमोर राहणार, कन्सेप्ट व्हिज्युअलाइज व्हायला पाहिजे. तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट पर लिटर ऑफ सोल्युशन. मग तुम्ही होणारा सोल्युशन 1 liter असेल, 1/2 liter असेल, 10 liter असेल. आता एक्झाम्पल बघूया, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट पर लिटर ऑफ सोल्युशन, त्याला त्याची मोलॅरिटी म्हणायची, 1 molar 2 molar. म्हणजेच समजा इफ 1 mole त्या सोल्युशनमध्ये, जे काही सोल्युशन आपण बनवलं आहे, समजा सोपं एक्झाम्पल NaOH घेतलं, NaOH 1 mole म्हणजे 40 ग्राम NaOH माहिती आहे मला. इफ 1 mole इज प्रेझेंट, म्हणजे डिझॉल्व केला आहे आणि इज प्रेझेंट इन 1 liter ऑफ सोल्युशन, मग प्रत्यक्ष बनवताना 2 liter बनवला असेल तर त्याच्यामध्ये 2 moles ॲड करायचे, म्हणजे मॅथमॅटिकली पर लिटर किती येणार, 1 mole. म्हणून हे जनरल थोडं एक्झाम्पल दिलं व्यवहारातलं, 1 mole इज प्रेझेंट इन 1 liter ऑफ सोल्युशन, तर त्याला म्हणायचं 1 molar. मोलार असं स्पेलिंगमध्ये लिहायचं असेल तर स्मॉल लेटर्स, किंवा कॅपिटल सिम्बॉल असेल तर असं लिहितात, दोन्हीपैकी एक लिहायचं, 1 molar MOLAR मोलार. आता एक्झाम्पल बघा, एक एक्झाम्पल घेतो मी, माझ्याकडे समजा हा 100 ml इथं मार्क केले ते 100 ml फ्लास्क आहे, 100 ml फ्लास्क आहे, आणि त्याच्यामध्ये मी काय केलं, 4 ग्राम ऑफ NaOH, पहिल्यांदा 4 ग्राम ऑफ NaOH एक्झॅक्टली वेड सगळी काळजी घेऊन, NaOH हायग्रोस्कोपिक आहे, नाही तर इट ॲब्सॉर्ब्स मॉइश्चर, आणि वजन करू करू पर्यंत हवेतलं मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतो, वजन वाढणार आणि ते पाण्यामुळं जास्त येणार. तर तो एक्सपेरिमेंट करताना काय काळजी घ्यायची तो भाग सध्या बाजूला ठेवू. 100 ml सोल्युशन म्हणजे इथंपर्यंत सॉल्वंट किंवा टोटल सोल्युशन इथंपर्यंत आलं तर 100 ml, तर 4 ग्राम ऑफ NaOH इन 100 ml असं आपण सोल्युशन बनवलेलं आणि मोलॅरिटी विचारलेली. तर मोलॅरिटी विचारलं म्हणलं की डोळ्यासमोर सरळ आलं पाहिजे, म्हणजे काय विचारलं, अगदी तू इंग्लिश भाषा असो, मराठी असो, कन्नड असो, हिंदी असो,
मुलारडी म्हणले की मुलारिटी असं शब्द उच्चार केला रे केला की काय लक्षात आलं पाहिजे. पर लिटर ऑफ सोल्युशन त्याचे किती मोल्स येतात, पर लिटर ऑफ सोल्युशन हाऊ मेनी मोल्स ऑफ दॅट सोल्युट आर प्रेझेंट, ती त्याची मुलारिटी. दॅट्स ऑल. आता इथं 100 ml 4 ग्राम आहेत, म्हणजे मॅथमॅटिकली कॉन्सन्ट्रेशनसाठी आपण पर लिटर हे स्टँडर्ड ठेवलं आहे, याचा अर्थ 1000 ml ते 40 ग्राम होणार त्याच कॉन्सन्ट्रेशनसाठी. म्हणजे 1000 ml म्हणजे 1 लिटर, याचा अर्थ 1 dm³, 1 dm³ म्हणजेच 1 लिटर, 1 dm³, त्याच्यामध्ये 40 ग्राम, पण 40 ग्राम ऑफ NaOH म्हणजे 1 मोल, म्हणजे 1 मोल, याचा अर्थ काय झाला की 1 मोल इज प्रेझेंट इन 1 लिटर, म्हणजे हे 1 मोलार. सो दिस इज 1 मोलार, म्हणजे कॅपिटल M लिहितात किंवा MOLAR, 1 मोलार. सो एक सोपं एक्झाम्पल घेतलं मुद्दाम सुरुवातीला, आणखी काही थोडी एक्झाम्पल्स घेऊ, आणि आपल्याला अगदी 11th बेस आहे आणि 12th नीट किंवा MSTCET ह्या दोन्ही एक्झाम किंवा JEE मेन्सवर त्या सर्व ते डोळ्यासमोर ठेवून सुरुवात अशीच करायला लागते. आणि सोपं साधं आलं की मग त्याच्याच मग आणखी कॉम्प्लिकेशन्स, मग कॉम्प्लिकेटेड थोडे प्रश्न किंवा इतर 2-3 टॉपिक मिळून त्याच्यामध्ये हा पार्ट असं असतं. ते आपण जे शिकतो आपल्याला जे सिलॅबसमध्ये आहे जे आपण नेहमी चर्चा करतो हे बोर्ड आणि ते काहीतरी असं नसतं, एक्स्ट्रा प्रॅक्टिस आणखी चांगले मिक्स क्वेश्चन्स हे ते त्या अर्थाने थोड्या प्रमाणामध्ये मग ते जरा तशा अर्थाने म्हणू शकतो, पण हे जे काही हे बोर्ड आणि CET वेगळं असं काही नसतं. ओके, कन्सेप्ट्स क्लिअर पाहिजे आणि मग फॉर्म्युले वगैरे असतात ते बनू, आपण बनवतो फॉर्म्युले आणि मग ते प्रॅक्टिस करतो लक्षात राहतात ते, ठीक आहे. तर असे काही आणखी एक्झाम्पल्स घेऊया, लेट मी रिमूव्ह फ्रॉम दॅट बोर्ड. येस, बघा दोन एक्झाम्पल्स बघूया. माझ्याकडे समजा एक्स काढतो डायग्राम, 500 ml फ्लास्क आहे म्हणजे cm³ ml milliliter, ½ dm³ ½ लिटर. आणि मी काय करतो 9.8 ग्राम ऑफ H2SO4 वे करून घ्यायचं आणि डायल्यूट करत करत व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन शुड बी 500 ml, व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन आहे ते. आणि मुलारिटीच्या डेफिनेशनमध्ये पर लिटर ऑफ द सोल्युशन म्हणजे सॉल्वंट आणि सोल्यूट मिळून ते 1 लिटर जर असेल किंवा करायचं असेल किंवा केलं असतं तर हाऊ मेनी मोल्स आर प्रेझेंट पर लिटर ऑफ सोल्युशन, ती त्याची मुलारिटी. तर हे एक एक्झाम्पल आहे. आणखी एक एक्झाम्पल घेऊ, समजा माझ्याकडे सगळ्या तरी रफ काढतो कॅल्क्युले डायग्राम, हा 2 लिटर फ्लास्क आहे, 2 लिटर फ्लास्क आहे आणि याच्यामध्ये जसं आपण बघूया म्हणूया 4.9 ग्राम, जरा आकडे पण सोपे सोयीचे समजायला घेऊया त्याच्या मुळार मासच्या पटीतले, ऑफ H2SO4 आणि मग ते 4.9 ग्राम घेतलं आहे आणि डायल्यूट करत अप टू 2 लिटर इन 2 लिटर ऑफ सोल्युशन. दोन एक्झाम्पल असे आणखी तुम्ही पण बनवा एक्झाम्पल्स, प्रॅक्टिस करा. आता मुलॅरिटी विचारलेली आहे, म्हणजे पहिला क्लिअर पाहिजे की काय विचारलं आहे सर, सांगितलं पाहिजे काही नाही. मॅथमॅटिकली पर लिटर ऑफ सोल्युशन हाऊ मेनी मोल्स आर प्रेझेंट याच कॉन्सन्ट्रेशनचं, म्हणजे ज्या असतं तर त्याच टेस्टचा असं, तर कॉन्सन्ट्रेशन हेच राहील, पण एक्सप्रेस करताना पर लिटर हाऊ मेनी मोल्स आर प्रेझेंट, म्हणजे इफ इट वुड बी 1 लिटर व्हॉट वुड बी दी नंबर ऑफ मोल्स फॉर द सेम कॉन्सन्ट्रेशन. तर सध्या आमच्याकडे काय आहे 9.8 ग्राम ऑफ H2SO4 करस्पॉन्ड्स टू 500 ml, आम्हाला ते 1000 ml म्हणजे 1 लिटरमध्ये 1 dm³ किती मोल्स आहेत सांगायचे. मग आम्हाला आमच्याकडे जे ग्राम आहेत ते मोल्स, आता हा सोपा गोष्ट आहे की 98 H2SO4 म्हटलं की त्याचा ॲटॉमिक वेटची बेरीज केली 1 = 32 × 1 हे 16 × 4 नाही का, ॲटॉमिक वेट, ॲटॉमिक नंबर नाही, तर 98 येतं.
मोलार मास 98 येतो म्हणून तर 98 ग्राम ऑफ H2SO4 इज वन मोल ऑफ H2SO4 अवोगाड्रोज नंबर. मग आपल्याकडे तो फॉर्म्युला पण असतो नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू, तो पुढे वापरणारच आहे पदोपदी वापरणार, पण सुरुवात करताना शिकतानाच तो भले सोपा असला तरी तिथून सुरुवात करायची असं नाही करायचं. मग ते आपल्याला म्हणजे विचार करणे मेंदू त्या तसे डेव्हलपमेंट होत नाही. वेटिंग ड्राम आपण मोलार मासिंग ग्राम त्या फॉर्म्युला येणारच आहे. मी पण किती सोपं एक्झाम्पल आहे की 98 ग्राम घेतलं असतं 98 ग्राम तर तो वन मोल, याचा अर्थ 9.8 ग्राम म्हणजे 0.1 मोल. हे कळतंच आहे, सोपंच आहे, 0.1 मोल बारीक अक्षर कळते का बघा. एक्सप्लेन करत करत लिहितो, पॉज करायचं थोडं रफ वर्क करायचं. तर 9.8 ग्राम म्हणजे 0.1 मोल. आता ते या फॉर्म्युल्याप्रमाणे पण नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू वेट इन युनिट सेम पाहिजे, ग्रामच पाहिजे असं काही नाही. वेट इन ग्राम पॉन मोलार मास इन ग्राम म्हणतो. दोन्ही पण किलोग्राम असेल तर चालेल. तर टू इनिशियली टू मेक थिंग्स सिम्पल किंवा तसंच ठेवलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. युनिट सेम पाहिजेत. तर ते जे कोण सॉल्यूट आहे वेट इन ग्राम आणि त्याचा मोलार मास इन ग्राम नंबर ऑफ मोल्स मिळतात. मग त्या फॉर्म्युल्याप्रमाणे पण इथं वेट इन ग्राम घेतलं 9.8 डिवाइडेड बाय 98 म्हणजेच ते 98 इंटू 10^-1 आहे, याचा अर्थ 0.1 मोल. म्हणजे 9.8 ग्राम H2SO4 घेतो आहे आपण म्हणजे 0.1 मोल घेतो, याचा अर्थ आहे मोलच्या भाषेमध्ये हेच इक्वेशन कसं झालं 0.1 मोल. सोपं आहे पण व्यवस्थित एकदा सुरुवातीला बघायलाच पाहिजे. 0.1 मोल ऑफ H2SO4 इन 500 ml म्हणजेच मॅथमॅटिकली कॉन्सन्ट्रेशन सेम ठेवून आम्हाला लिटरमध्ये किती असेल असं सांगायचं असेल तर 500 ml म्हणजे 1000 ml मध्ये किती असणार बरं 0.1 इंटू टू केलं म्हणजे इंटू टू मोल. H2SO4 0.2 मोल्स 0.2 मोल ऑफ H2SO4 इन 1 dm³ ऑफ सोल्यूशन हा त्याचा अर्थ आहे. हे बनवलं याचा अर्थ मॅथमॅटिकली 1 dm³ असतं तर 0.2 मोल. म्हणून हे सोल्यूशन त्याचं कॉन्सन्ट्रेशन कॅपिटल सी कॉन्सन्ट्रेशन मोलार कॉन्सन्ट्रेशनला पण कॅपिटल सी वापरतात. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो आपण काही पण म्हणजे ते मोलार कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर dm³मध्ये मोल्स पर dm³मध्ये एक्सप्रेस केलेलं कॉन्सन्ट्रेशन मोलार कॉन्सन्ट्रेशन कॅपिटल सी त्याचाही सिम्बॉल आहे. म्हणजे कुठल्या रेफरन्समध्ये सिम्बॉल वापरतो आहे ते बघायचं. ओके आइन्स्टाईनची तिथं पण कॅपिटल सी येतो. ओके व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम हा मोलार कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर dm³मध्येच एक्सप्रेस केलेलं तर कॅपिटल सी इज इक्वल टू 0.2 मोलार असं लिहा. म्हणजेच मोलॅरिटी इज इक्वल टू 0.2 आणि कॅपिटल एम लिहिलं तरीसुद्धा कॅपिटल एम म्हणायचं नाही म्हणताना म्हणायचं मोलार मोल्स पर dm³ हे असं झालं तर असं काढता येतं. मग नंतर मग याचा फॉर्म्युला बनतो पण पहिला आपल्याला सोपे साधे एक्झाम्पल्स H2SO4 NaOH वगैरे ओळखीचे HCl असं कॅल्क्युलेट करून काढायची सवय लागली आणि मग फॉर्म्युले तयार होतात आणि वापरायचेच नंतर त्यात काय विशेष. ओके याचं काय बघा आता तुम्ही पॉज करून हे करायचं आणि मग माझं एक्सप्लेनेशन बघायचं. सोपं आहे. 2 लिटर फ्लास्क घेतला आहे आणि ॲट 4.9 ग्राम H2SO4 याच्यामध्ये आणि मग पाणी टाकून ॲड करत डायल्यूट करत 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 व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन 2 लिटर. ओके म्हणजेच बघा 4.9 ग्राम ऑफ H2SO4 इज प्रेझेंट इन 2 लिटर ऑफ सोल्युशन असं आहे ते. पण 4.9 म्हणजे काय म्हणजे आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे येणारच आहे नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू वेटिंग ग्राम अपॉन मोलार मास इन ग्राम. मग वेटिंग ग्राम किती आहे बरं 4.9 मोलार मास त्याचा 1 मोल घेतलं एन नंबर ऑफ मॉलेक्युल्स घेतलं तर 98 वेट भरतं ग्राममध्ये 98 ग्राम भरतं किलोग्राम नाही तर 98 पण किलोग्राम आपण एक्सप्रेस करू शकतो मिलीग्राममध्ये किलोग्राम मिली ग्रामचं किलोग्राममध्ये इथं दोन्ही युनिट सेम पाहिजेत. ओके तर मग हे किती येणार आता असं पण आपल्याला सवय लागलेली असते 9.8 घेतलं असतं तर ते 0.1 मोल म्हणजे हे 0.1 अर्ध म्हणजे 0.05 मोल असं सवय लागते आपल्याला. मग 4.9 / 9.8 ओके तर
0.05 तर ते जे काही 4.9 ग्राम आहेत ते मोलमध्ये 0.05 मोल एवढे येतात. मोल क्वांटिटी आली, मोल H2SO4ची क्वांटिटी आली, पण ती 0.4 4.9 म्हणजेच 0.05 मोल इज प्रेझेंट इन 2 लिटर्स. 0.05 मोल ऑफ H2SO4 इज प्रेझेंट इन 2 लिटर ऑफ सोल्युशन. म्हणजे मॅथमॅटिकली 1 लिटर ऑफ सोल्युशनला काय होणार, इकडे 2 ने डिवाइड केलं की इकडेही 2 ने डिवाइड करायचं, समजलं ना? म्हणजे मॅथमॅटिकली 1 लिटरमध्ये याच कॉन्सन्ट्रेशनसाठी 1 × 0.05 / 2 म्हणजेच किती येणार, 0.025. म्हणजे हे जे आत्ताचं सोल्युशन बनवलं आहे 4.9 ग्राम × 2 लिटर्स म्हणजेच ते 0.05 मोल्स × 2 लिटर्स म्हणजे मॅथमॅटिकली पर लिटर ते किती होणार, तर पर लिटरसाठी इकडे 2 ने डिवाइड केलं तर इकडे पण 2 ने डिवाइड करा, कॉन्सन्ट्रेशन सेम ठेवायचे, 0.025. याचा अर्थ हे 0.0 मोलॅरिटी इज इक्वल टू 0.025 मोलार, असं त्याची मोलॅरिटी आहे. ओके, म्हणजेच 0.025 मोल पर DM³ असं लिहितात. प्रत्यक्ष ते 2 DM³ असेल, 200 ml असेल. मॅथमॅटिकली पर DM³ म्हणजे 1000 ml 0.025 मोल्स असं आहे, मोल पर DM³ किंवा म्हणजेच मोलार कॉन्सन्ट्रेशन. तसे सोपे सोपे एक्झाम्पल्स करून त्याची सवय करून घ्यायची. आणखी थोडं एखादं वेगळं एक्झाम्पल बोर्डवरचं काढून पटकन घेतो, बघा. येस, आता थोडे आणखी एक्झाम्पल्स बघूया. सो सपोज दॅट 0.2 मोलार NaOH, म्हणजे मोलॅरिटी त्याची 0.2 मोलार लागणार आहे. आय वॉन्ट टू प्रिपेअर 0.2 मोलार NaOH अँड द सोल्युशन रिक्वायर्ड इज 500 ml. म्हणजे आम्हाला लागणार आहेत, मग जास्त कशाला बनवा, 500 ml लागणार आहेत तर 500 ml. ओके, पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन 0.2 मोलार पाहिजे. कसं बनवणार, किती ग्राम NaOH टाकणार वगैरे वगैरे. मग आता 0.2 मोलारचा अर्थ काय, 0.2 मोलारचा अर्थ काय, तर 0.2 मोल ऑफ NaOH. आता इथे NaOH जो कोण असेल तो 0.2 मोल ऑफ NaOH प्रेझेंट इन म्हणजेच मी करस्पॉन्ड्स टू पर लिटर ऑफ सोल्युशन म्हणजेच 1000 ml 1000 ml 1 DM³ म्हणजेच 1 लिटर, बरं का, डेसिमीटर क्यूब. ओके, 0.2 मोल ऑफ NaOH इन 1000 ml म्हणजे त्याला 0.2 मोलार म्हणायचं. म्हणजेच 500 ml काय झालं, ते त्यापटीमध्ये स्केलअप किंवा स्केल डाऊन करायचं असतं आम्हाला 500 ml. याचा अर्थ 0.1 मोल ऑफ NaOH करस्पॉन्ड्स टू 500 ml. 500 ml सोल्युशन बनवताना त्याच्यामध्ये 0.1 मोल पाहिजे. अरे पण NaOH आम्हाला तर माहीत झालेलं आहे, NaOH मोलार मास त्याचा 40 आहे, 23 + 16 + 1 = 40. याचा अर्थ 40 ग्राम ऑफ NaOH इज 1 मोल इक्वल टू 8 मोलार मास इन ग्राम. मग 40 ग्राम 1 मोल आहे, याचा अर्थ 4 ग्राम 0.1 मोल. याचा अर्थ 0.1 मोल म्हणजे 0.4 ग्राम 40 ग्राम म्हणजे 1 मोल, याचा अर्थ 4 ग्राम म्हणजे 0.1 मोल. ओके, 20 ग्राम म्हणजे 0.5 मोल 0.5, 4 ग्राम म्हणजे 0.1 मोल, 4 ग्राम ऑफ NaOH 0.1 मोल. मग 0.1 मोल 500 ml, म्हणजेच मॅथमॅटिकली 1000 ml ते 0.2 मोल होतात, म्हणजेच ते 0.2 मोलार पर लिटर. हाऊ मेनी मोल्स आर प्रेझेंट इज द मोलॅरिटी. आणि ज्याप्रमाणे 4 ग्राम ऑफ NaOH करस्पॉन्ड्स टू 4 ग्राम करस्पॉन्ड्स टू 500 ml, म्हणजे इन 500 ml असं बनवायचं सोल्युशन. 4 ग्राम ऑफ NaOH इज टू बी डिझॉल्व्ड इन 500 ml ऑफ सोल्युशन. ओके, म्हणजेच मॅथमॅटिकली 1000 ml ते 8 ग्राम होतात. आता 1000 ml 8 ग्राम होतात याचा अर्थ काय होतो, ते मॅथमॅटिकली 1000 ml 8 ग्राम होतात असं उलटं कॅल्क्युलेशन करून बघा, नाही का? 4 ग्राम × 500 ml याचा अर्थ 8 ग्राम × 1 लिटर. आता 4 ग्राम म्हणजे 0.1 मोल, तर 8 ग्राम म्हणजे 0.2 मोल, म्हणजे 0.2 मोल, कळतं आहे का, 0.2 मोल × 1 लिटर म्हणजे 0.2 मोलार. दॅट्स ऑल, असा तो मुद्दा आहे. म्हणजे आपल्याकडे जर काय करतो, आपण पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स काढतो. ओके, नंबर ऑफ मोल्स
जे काही समजा वेट दिला असेल एखाद्याचं एन ए ओ एच एस टू एस ओ फोर एच सी एल कुठलंही असू द्यास आणखी कॅल्शियम हायड्रॉक्साईड के ओ एच कुठलेही बरेच एक्झाम्पल्स येतील. सुरुवात करताना असे सोपे साधे नेहमीचे ओळखीचे आणि आकडे पण त्याच्या मुळांना अशा पटीत चेक करतो कॅल्क्युलेशनला सोपं समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. ते नंबर ऑफ मोल्स त्याचं आम्हाला मास दिला असेल ग्राममध्ये कोणी असेल डोळ्यासमोर काहीतरी एखादं एक्झाम्पल घ्या कुठलं तरी तर वेट इन ग्राम वेट युनिट सेम पाहिजेत. मी ग्राम प्रिफर करतो म्हणजे ओके वेट इन किलोग्राम अपॉन मोलार मास इन किलोग्राम कारण का परत फॅक्टर्स सेम येतात ग्रामचं किलोग्राम करताना कॅन्सल होतात त्यामुळे वेट इन ग्राम अपॉन मोलार मास इन ग्राम लिहित नसलो तरी सारखं बोलतो आहे तुम्ही लक्षात ठेवा हे नंबर ऑफ मोल्स त्याचे नंबर ऑफ मोल्स झाले. आता हे किती लिटरमध्ये बनवलेलं आहे किती एम एलमध्ये म्हणजे ते लिटरमध्ये पण कन्वर्ट करता येईल. तर समजा की हे व्ही लिटरमध्ये केलेलं आहे. व्ही म्हणजे समजा मनामध्ये आणा की तुम्ही 2 लिटर तर आपण काय करतो त्याला 2 ने डिवाईड करणार कारण आम्हाला पर डी एम क्यू पाहिजे. हे आधीचे एक्झाम्पल्सला रिलेट करायचं म्हणजे आता जनरल फॉर्म्युला केला आणि मग असं करायची सवय लागली की त्याच्यापेक्षा फास्ट होतं. जनरल फॉर्म्युला डायरेक्ट द्यायचा तो पाठ करायचा डायरेक्ट सोडवायचं आणि हे सगळं बेसिक काहीच माहीत नाही मग याचा फटका बसतो पुढं इंटरेस्ट येत नाही शिकण्यामध्ये लिंक लागत नाही. जरा काही कुठं ट्विस्ट केलं व्हॉल्यूममध्ये एम एल त्याच्याऐवजी काहीतरी दुसरं युनिट की गेला मग तर हे नंबर ऑफ मोल्स मिळतात त्याचे आणि हे सगळे एवढे ग्राम होते म्हणजे समजा की डब्ल्यू ग्राम ऑफ दॅट सबस्टन्स इन व्ही व्ही डी एम क्यूब असेल तर डब्ल्यू ग्राम म्हणजे त्याचा मोलार मास काहीतरी असेल मोल्स मिळाले ओके आणि त्याचे मोल्स हे व्ही डी एम क्यूबमध्ये आहेत. आपण कल्पना करून बघायची व्ही डी एम क्यूब म्हणजे बाबा 2 डी एम क्यूब आहे तर आम्हाला मोलॅरिटीसाठी काय करायला पाहिजे पर डी एम क्यूब 2 ने डिवाईड करायचं म्हणजे हे डिवाइडेड बाय व्ही आणि मग हे झालं काय बरं मोलॅरिटी बघा आता गंमत पण एन म्हणजे डब्ल्यू अपॉन एम म्हणजे ते भरलं फॉर्म्युलामध्ये डब्ल्यू अपॉन एम ओके मोलार मास म्हणून एम बरं का इनटू व्हॉल्यूम ही मोलॅरिटी झाली असं लिहितो आपण असं शिकता असा डायरेक्ट फॉर्म्युला पण याच्यामध्ये गंमत काय तुम्ही इथं व्हीने डिवाईड केलं आहे तेव्हा ते व्ही डी एम क्यूब आहेत त्यामुळं व्हीने डिवाईड करता नंबर हे डब्ल्यू अपॉन एम सेम युनिट पाहिजेत हे मोल्स आले काहीतरी हा दोन्ही म्हणजे मोल्स आले डिवाईड बाय व्ही हे डी एम क्यूबमध्ये आहे टोटल 2 डी एम क्यूब 10 डी एम क्यूब जे असेल ते त्यामुळं पर डी एम क्यूब व्हॅल्यू येणार टोटलने डिवाईड केलं म्हणजे पण हे व्ही एम एल कॅल्क्युलेशनमध्ये एम एलमध्ये दिलेलं असतं म्हणजेच इथं युनिट एक्सप्रेस करणं फार गरजेचं आहे. तुम्ही व्ही म्हणता म्हणजे इथं डी एम क्यूबमध्ये भरलेलं आहे आम्ही आणि नंबर ऑफ मोल्स हे मोलमध्ये मग त्याच्यासाठी दोन्हीचे युनिट सेम पाहिजेत दोन्ही ग्राम किंवा दोन्ही किलोग्राम आपण सुरुवातीला तरी दोन्ही ग्राममध्ये नसतील तर ग्राममध्ये कन्वर्ट करून भरायचं तर हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं असा फॉर्म्युला पाठ करतात आणि व्हॉल्यूम जर एम एलमध्ये दिला असेल तर हा फॉर्म्युला चुकला कारण डी एम क्यूमध्ये मग एम एलमध्ये दिला असेल तर हाच फॉर्म्युला समजा नंबर ऑफ मोल्स आणि व्हॉल्यूम जर एम एलमध्ये दिला असेल तर इथं पर डी एम क्यू भरायचं आहे म्हणजे मग तुमच्याकडे समजा 25 ml असेल एम एलमध्ये दिलं असेल हे जरा विचार करा देताना न्युमेरिकल एक्झाम्पलमध्ये तसे एक्झाम्पल्स पण पुढं येणार आहेत. एम एलमध्ये दिलं असेल तर ते मोलॅरिटीसाठी पर लिटर म्हणजे 1000 ml हाऊ मेनी मोल्स आर प्रेझेंट हे पाहिजे दिलं आहे तुम्हाला काहीतरी की बाबा डब्ल्यू ग्राम इज प्रेझेंट इन तर ते एम एलमध्ये दिलं असतं तर ते एम एलमधलं तुम्हाला डी एम क्यूमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे म्हणजेच तुम्हाला 1000 फॅक्टरनी डिवाईड करायला पाहिजे म्हणजे तो इथं एन अपॉन व्ही अपॉन 1000 म्हणजे वरती जाईल त्यावेळेला तो स्क्रीनच्या खाली गेलं का बघू परत लिहितो वरती व्यवस्थित ओके हे थोडंसं बोलून ठेवतो याच्या आधीपर्यंत पक्कं करा आधीचे 2 लेक्चर्स आणि इथंपर्यंत आत्ता पहिला करा मग या मुद्द्याकडे या असं टप्प्याटप्प्याने यायचं एकदम गडबडून जायचं नाही थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. मग एम एल व्हॉल्यूम जर तुमचं इथं म्हणजे असं लिहितात आणि असं पाठ करतात असं नाही उपयोगाचं याचा अर्थ डब्ल्यू अपॉन एम हे दोन्ही सेम युनिट ग्राम बोथ कॅन बी इन ग्राम ऑर बोथ कॅन बी इन किलोग्राम बोथ कॅन बी इन मिलीग्राम सेम युनिट मग ग्रामच्या भाषेमध्ये मोल कन्सेप्टमध्ये वापरलं आहे त्यामुळं ते एक ठरलं म्हणजे हे मोल्स आले डब्ल्यू अपॉन एम बोथ इन ग्राम आणि हे डी एम क्यूब म्हणजे लिटरमध्ये भरलं तर मोल्स पर लिटर म्हणजे मोलॅरिटी पण व्हॉल्यूम जर एम एलमध्ये दिलं असेल तर भरताना तुम्हाला डी एम क्यूबमध्ये भरायचं आहे
नाही का बारीकली तो बोललो मी डी एम क्यूमध्ये भरायचं आहे. मग व्ही एम एल डिवाइड बाय 1000 म्हणजे झालं डी एम क्यू. जेवढे एम एल आहेत 500 ml आहेत त्याला 1000 डिवाईड केलं म्हणजे तुम्ही करून बघा ना सर सोपे सोपे आकडे घेऊन. 500 ml म्हणजे आपण हाफ लिटर म्हणतो का नाही. 100 ml म्हणजे 0.1 liter 0.1 dm³. म्हणजेच काय करतो आपण 1000 असेल तर 1 dm³ आहे 1000 ml. तर तो फॉर्म्युला बनला आणि म्हणून मग असं असेल तर नंबर ऑफ मोल्स आणि नंबर ऑफ मोल्स म्हणजे वेट आणि W/m. तर फॉर्म्युला तो मोलॅरिटीचा कसा बनेल बघा. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स अपॉन व्ही. जर एम एलमध्ये दिला असेल व्हॉल्यूम तर डिवाइड बाय 1000 म्हणजे तिथं ते वरती जाऊन मल्टीप्लाइड बाय 1000 होणार. म्हणजे आता हे व्ही अपॉन 1000 म्हणजे हे भरलेले एम एलची व्हॅल्यू व्ही अपॉन 1000 केल्यानंतर डी एम क्यूब झाली म्हणजे पर डी एम क्यूब. मग ती एन अपॉन व्ही अपॉन 1000 म्हणजे ते न्यूमिनेटरला गेलं आणि मग एन म्हणजेच W/m. तो फॉर्म्युला भरून मोलॅरिटी इज इक्वल टू W/m इंटू व्ही आणि व्ही हा एम एलमध्ये असल्यामुळं तो डी एम क्यूमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला 1000 डिवाईड करायचं म्हणजेच तो न्यूमिनेटरला जाईल इंटू 1000. आता बघा असे दोन्ही फॉर्म्युले असतात जास्त वापरात हे असतो. मोलॅरिटी इज इक्वल टू W/1000 अपॉन मोलार मास इंटू व्ही असं पाठ करून टाकतात. अरे तुम्हाला माहीत पाहिजे की व्हॉल्यूम तुमचा जर एम एलमध्ये दिला असेल तरच हा 1000 येतो. पण समजा व्हॉल्यूम देतानाच डी एम क्यूमध्ये दिला असेल तर डी एम क्यूमध्ये दिलेलं आहे म्हटल्यानंतर त्याला कन्वर्शन फॅक्टरीची गरज नाही म्हणजेच तिथं 1000 फॅक्टरी येणार नाही. हा झाला फॉर्म्युला मोलॅरिटीचा. मग W/ म्हणजे वेट मोलार मास आणि व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन हे जर डी एम क्यूमध्ये दिला असेल तर हा फॉर्म्युला झाला मोलॅरिटीचा. आणि हे जर एम एलमध्ये दिला असेल तर डी एम क्यूमध्ये कन्वर्ट करण्यासाठी इट इज टू बी डिवाइडेड बाय 1000 म्हणजे तो न्यूमिनेटरला आला होता तर हा फॉर्म्युला आहे. तर हे असं जेव्हा आपण पाठ करतो आणि हा फॉर्म्युला डायरेक्ट पाठ करतात नॉर्मली हे असतं नॉर्मली आणि कधीतरी असा दिलं न्यूमेरिकल तर फॉर्म्युला तोच वापरतात आणि डी एम क्यूची व्हॅल्यू भरतात. चुकलं हा फॉर्म्युला वापरायचा असेल तर हे दोन्ही युनिट सेम म्हणजे आपण सोयीसाठी ग्राम म्हणूया. हा एम एलमध्ये असेल तर इथं 1000 फॅक्टरी येतो आणि ऑलरेडीच तो डी एम क्यूमध्ये दिला असेल तर 1000 फॅक्टरी याचा संबंधच नाही. तर अशा गोष्टी असतात. आता तुमचा तो फॉर्म्युला लक्षात राहिला आणि पटपट सोडवलं तर माझं काही ऑब्जेक्शन नाही. आणखी पण काही पुढचे एक्झाम्पल्स घेऊ आत्ताच्या लेक्चरला. एवढं बस. थँक्यू.